नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मी विनायक तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी इन्व्हेस्टर या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण जी फंडामेंटल ॲनालिसिसची सिरीज सुरू केलेली आहे त्यातलाच हा आजचा व्हिडिओ आहे तर आज आपण पाहणार आहोत फेस व्हॅल्यू म्हणजे नक्की काय फेस व्हॅल्यूला तुम्ही जनरली कंपनीच्या इन्फॉर्मेशनमध्ये किंवा मग ऑनलाईन जर तुम्ही कंपनीचा डेटा कुठे चेक केला तर तिथे तुम्हाला फेस व्हॅल्यू म्हणून दिसत असते पण ही फेस व्हॅल्यू नक्की काय आहे किंवा ती फेस व्हॅल्यूचा यूज काय असतो फेस व्हॅल्यूचा तुम्हाला फायदा काय आहे आणि त्याच्या त्या फेस व्हॅल्यूचा यूज करून तुम्ही कुठली फंडामेंटल इन्फॉर्मेशन कंपनीची गॅदर करू शकता किंवा तुम्ही कॅच करू शकता ते आज आपण शिकणार आहोत आणि त्याचा यूज नक्की मार्केटमध्ये काय होतो आणि कसा करायचा असतो हे सुद्धा आज आपण शिकणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा म्हणजेच तुम्हाला अगदी व्यवस्थित समजून जाईल की फेस व्हॅल्यू म्हणजे नक्की काय आहे तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण त्याआधी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आमचे येणारे सगळे व्हिडिओज तुम्हाला अगदी आरामात पाहता येतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात फेस व्हॅल्यू म्हणजे काय फंडामेंटल अनालिसिसमध्ये यालाही महत्त्व आहे वॉट इज फेस व्हॅल्यू ऑर पार व्हॅल्यू तर आता तुम्ही म्हणाल फेस व्हॅल्यू आणि पार व्हॅल्यू यामध्ये नक्की काय फरक आहे तर मित्रांनो जर भविष्यामध्ये समजा तुम्ही कधी अमेरिकन किंवा युरोपियन स्टॉक एक्सचेंजमध्ये जर समजा कधी इन्व्हेस्टमेंट करू लागलात तुम्हा ला तर तुम्हाला तिथं फेस व्हॅल्यूच्या ऐवजी पार व्हॅल्यू असं लिहिलेलं दिसायला मिळेल म्हणजेच काय तर युरोपियन किंवा अमेरिकन लँग्वेजमध्ये याला पार व्हॅल्यू असं म्हणतात आता बघू फेस व्हॅल्यूची व्याख्या नक्की काय फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स इज द व्हॅल्यू ॲट विच द शेअर इज ॲक्च्युली लिस्टेड ऑन द स्टॉक मार्केट म्हणजे जेव्हा कंपनी स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट झाली त्यावेळी कंपनीच्या शेअरची फेस व्हॅल्यू म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की कंपनीच्या जन्माच्या वेळेची व्हॅल्यू नक्की काय होती हे तिथं मांडावं लागतं आता ॲक्च्युअल काय असतं की सुरुवात जेव्हा कंपनीची होत असते तेव्हा कुणालाही माहीत नसते की पुढे जाताना ही कंपनी आपल्याला पब्लिक लिमिटेड करावी गे लागेल किंवा एवढा मोठा बिझनेस होईल हे प्रमोटर्सना कधी ॲक्च्युली त्याची कल्पना नसतेच मुळात त्यामुळं हे जे फेस व्हॅल्यू आहे तर हे मांडताना जेव्हा कंपनी तुम्ही सुरू केली तेव्हा किती कॅपिटलपासून सुरू केली त्यामध्ये कशी इन्व्हेस्टमेंट केली किती कॅपिटल वाढत वाढत गेलं तुमची जी कंपनी आहे पब्लिक लिमिटेड होईपर्यंत तर ते तिथं सगळं व्हॅल्युएशन द्यावं लागतं पण ॲक्च्युली एवढी डॉक्युमेंट्स कुणाकडेच अवेलेबल नसतात परफेक्ट म्हणून मग कंपनी काय करते कंपनीचं बोर्ड ऑफ डिरेक्टर स्वतःच मिळून बसून ठरवतं आणि त्याप्रमाणे फेस व्हॅल्यू डिसाईड केली जाते आता ही फेस व्हॅल्यू जी आहे तुम्हाला शेअर सर्टिफिकेटवरती मेन्शन झालेली पाहायला मिळते आता सगळेच शक्यतो डिजिटल शेअर सर्टिफिकेट असतात आप जे आपल्या डीमॅटमध्ये सेव्ह असतात त्यामुळे आपण त्यावेळेस फारस लक्ष देत नाही पण जे पूर्वीला शेअर सर्टिफिकेट्स यायचे त्यामध्ये फेस व्हॅल्यू ही मेन्शन असायची आता इट इज द इनिशियल कॉस्ट ऑफ द शेअर्स फिक्स्ड बाय द कंपनी म्हणजेच काय तर कंपनी ही कंपनी कंपनी कुठली कंपनी असेल तर ती आपली ही इनिशियल कॉस्ट आपण म्हणू शकतो त्याला तर ही जी आहे ती फिक्स केली जाते पर शेअर किती असायला हवी आता फॉर एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर तुम्ही जर फेस व्हॅल्यू व्यवस्थित चेक केला काही कंपन्यांच्या तुम्ही चेक करा फॉर एक्झाम्पल म्हणून म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ती किती असते एक रुपये दोन रुपये तीन रुपये पाच रुपये मॅक्सिमम दहा रुपये अशा आसपास ही फेस व्हॅल्यू असते मग आता तुम्ही विचार करा की की फेस व्हॅल्यू अशीच का असते शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये हजार रुपये कधी नसते ती दहा रुपयाच्या आसपासच असते एक रुपयापासून दहा रुपयापासून व्हॅरी करते मग असं का तर ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहू तर आता सुरुवातीला पाहू यूज ऑफ फेस व्हॅल्यू फेस व्हॅल्यूचा उपयोग नेमका काय आहे तर सगळ्यात सुरुवातीला आणि महत्वाची गोष्ट इट्स जस्ट अ नॉमिनल व्हॅल्यू म्हणजेच काय कंपनी जेव्हा सुरू झाली तेव्हाची ही व्हॅल्यू असल्यामुळे आत्ताची स्टॉक प्राइस त्याला कधीच मॅच करणार नाही बरोबर म्हणून ही नॉमिनल व्हॅल्यू आहे इट्स नॉट चेंज अ स्टॉक प्राइस म्हणजेच काय की स्टॉक प्राईज चेंज जशी होत असते डायनामिकली त्याप्रमाणे फेस व्हॅल्यू कधीही चेंज होत नाही आता बा डिव्हिडंट कॅल्क्युलेटेड ऑन फेस व्हॅल्यू इन पर्सेंटेज म्हणजेच काय की डिव्हिडंट जो आहे तर तो कॅल्क्युलेट केला जातो फेस व्हॅल्यूच्या अगेन्स्ट पर्सेंटेजमध्ये म्हणजे डिव्हिडंट मिळवण्यासाठी किंवा डिव्हिडंट मिळतानाची जी प्रोसेस आहे तर तिथं फेस व्हॅल्यू उपयोगात येते आता फॉर एक्झाम्पल समजा एखाद्या कंपनीची फेस व्हॅल्यू दहा रुपये आहे आणि त्यांनी डिविडंड समजा पाचशे पर्सेंट दिला आहे असं जर आपण पकडलं तर त्या फेस व्हॅल्यूच्या अगेन्स्ट तो येईल पन्नास रुपये म्हणजे कसं फाय हंड्रेड पर्सेंट डिव्हिडंड ऑन फेस व्हॅल्यू ऑफ टेन रुपीज ओके देन इज इक्टल इज इक्वल टू सॉरी फिफ्टी रुपीज पर शेअर म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की दहा रुपयाचे पाचशे टक्के म्हणजेच पाच पट पन्नास रुपये आता पुढं पाहूयात पुढचे फायदे काय आहेत तर वेन स्टॉक स्प्लिट्स देन ओनली फेस व्हॅल्यू स्प्लिट म्हणजे जेव्हा तुमची कंपनी तुम्हाला स्टॉक स्प्लिट करून देते तेव्हा फेस व्हॅल्यू स्प्लिट होते म्हणजे समजा दहा रुपयाची फेस व्हॅल्यू पाच रुपये होईल चारशे दोन रुपये होईल पण तिथं तुम्हाला फेस व्हॅल्यू उपयोगात येते फॉर एक्झाम्पल इफ थाउजंड रुपीज शेअर प्राइस स्प्लिट इज वन वन इज टू वन देन सिस्टम विल क्रिएटेड टू शेअर्स ऑफ फाय हंड्रेड रुपीज आफ्टर शेअर स्प्लिट टेन रुपीज फेस व्हॅल्यू विल बी कन्वर्टेड इन टू फाईव्ह रुपीज अगदी साधं सोपं उदाहरण आहे समजा हजार रुपया एखाद्या कंपनीची शेअर प्राईस आहे तिने समजा वन इज टू वन असे शेअर स्प्लिट केले किंवा बोनस शेअर दिले तर तिथं सिस्टम काय करेल सिस्टम विल क्रिएट टू शेअर्स ऑफ फाय हंड्रेड रुपीज कारण शेवटी कंपनीचं व्हॅल्युएशन तेवढंच राहिलं पाहिजे त्यामुळे पाचशे रुपयांची एक सिस्टीम दोन शेअर्स तयार करेल आणि आफ्टर शेअर स्प्लिट टेन रुपीज फेस व्हॅल्यू विल बी कन्व्हर्टेड इंटू फाय रुपीज जशी शेअर्स शेअर प्राइस स्प्लिट होईल तशीच फेस व्हॅल्यू पण स्प्लिट होईल आणि दहा रुपयाची फेस व्हॅल्यू पाच रुपये होईल आणि लक्षामध्ये तर आता पुढे पाहूयात वाय फेस व्हॅल्यू इज वन रुपीज टू रुपीज फायव्ह रुपीज टेन रुपीज जो मागाचा प्रश्न होता की शंभर रुपये दोनशे रुपये हजार रुपये अशी फेस व्हॅल्यू का असू शकत नाही एक दोन तीन पाच दहा अशीच का असते तर सगळ्यात महत्त्वाचं तेवढीही कंपनीला ती फेस व्हॅल्यू ठेवता येईल पण त्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे तो काय तो इथे पहा कंपनी हॅज टू रिझर्व्ह द फेस व्हॅल्यू अमाऊंट ड्यू टू सेवी रूल्स आता सेवीचे असे रूल्स आहेत की जेवढी तुमची फेस व्हॅल्यू असेल पर शेअर तर तेवढी फेस व्हॅल्यू तुम्हाला रिझर्व ठेवावी लागते सेवीकडे आता तुम्ही म्हणाल एक रुपये फेस व्हॅल्यू म्हटल्यावरती एक रुपया रिझर्व्ह ठेवायचा का तर तसं नाही पुढे एक्झाम्पल देतो त्यामध्ये तुमच्या ते व्यवस्थित लक्षात येईल फॉर एक्झाम्पल इफ कंपनी हॅव्हिंग वन करोड शेअर्स इन मार्केट ऑन फेस व्हॅल्यू ऑफ रुपीज टेन देन कंपनी हॅज टू रिझर्व द टेन करोड अमाऊंट विथ सेवी म्हणजे काय की समजा कंपनीकडे एक करोड शेअर्स आहेत मार्केटमध्ये टोटल म्हणजे जे, जे काही आउटस्टँडिंग शेअर्स असतील सगळे आणि त्या कंपनीची फेस व्हॅल्यू आहे समजा दहा रुपये तर त्या कंपनीला दहा करोड रुपये एवढी अमाऊंट सेवीकडं रिझर्व ठेवावी लागते मग आता कंपन्या काय करतात की समजा शंभर रुपये फेस व्हॅल्यू ठेवली तर किती पैसे होतील ते तेवढे पैसे त्यांच्याकडे ते विनाकारण ठेवावे लागतील तेच पैसे ती बिझनेसमध्ये वापरू शकतात भरपूर गोष्टी त्यातनं करू शकतात बिझनेस करू शकतात म्हणून कंपनी काय करते शक्यतो फेस व्हॅल्यू कमी ठेवायचा प्रयत्न करते की कारण तिने एक नॉमिनल व्हॅल्यू आहे त्याचा स्टॉक आणि स्टॉकचा किंवा त्याचा आणि बिझनेसचा फारसा संबंध कधीच येत नाही आ लक्षामध्ये मग कंपनी काय करते की ही अमाऊंट कमी ठेव सॉरी ही अमाऊंट रिझर्व ठेवावी कमी ठेवावी लागावी म्हणून फेस व्हॅल्यू ही नेहमी कमी ठेवण्याचा ने प्रयत्न करत असते आता पुढे इफ स्टॉक्स फेस व्हॅल्यू इज टेन अँड करंट मार्केट प्राइस इज फाय हंड्रेड मीन्स वी गिविंग फोर हंड्रेड अँड नाईन्टी रुपीज प्रीमियम अमाऊंट टू बाय दिस स्टॉक्स आल लक्षामध्ये आता हे सुद्धा फार साधगणित आहे म्हणजे काय समजा मी दहा रुपयाचा शेअर अकरा रुपयाला विकायला ठेवला आणि समोरच्या बाहेरने समजा तो अकरा रुपयाला विकत घेतला बरोबर म्हणजे मला अकरा रुपयाला विकायला घेणं आणि त्याला अकरा रुपयाला परचेस करणं योग्य वाटलं म्हणून हा व्यवहार झाला लक्षामध्ये तर क मार्केटमध्ये याच पद्धतीने व्यवहार होत असतात की समोरचा आपल्या ज्या प्राईजला आपण घेतो शेअर्स त्याच्यापेक्षा जास्तच प्राईजला आपण विकण्याचा नेहमी प्रयत्न करतो बरोबर आणि मधल्या कॅपला आपण प्रॉफिट म्हणतो मग ही जी अमाऊंट ट्रेड करताना वाढत जाते तर ती प्रीमियम अमाऊंट असते आलक्षामध्ये म्हणजे समजा स्टॉकची फेस व्हॅल्यू दहा रुपये आहे आणि सध्याची त्या स्टॉकची प्राईज आहे पाचशे रुपये म्हणजेच काय चारशे नव्वद रुपये एवढी अमाऊंट तुम्ही प्रीमियम म्हणून तिला बाय करण्यासाठी देत आहे अल लक्षात तर यामध्ये जास्त लक्ष देण्यासारखं काय नाही आहे ही एक टेक्निकल टर्म आहे कंपनीशी संबंधित फक्त ती तुम्हाला कधी यूजमध्ये येते ते आपण इथं सांगायचा प्रयत्न करतो आहे आता पाहूयात करंट मार्केट प्राईज आणि फेस व्हॅल्यू यांचं काय कनेक्शन आहे करंट मार्केट प्राईज इज फ्लक्च्युएटिंग पर सेकंड बट फेस व्हॅल्यू डीड नॉट चेंज अँड इन्व्हेस्टर डू नॉट नीड टू वरी अबाउट इट व्हाइल बाईंग द शेअर्स ही सगळ्यात महत्त्वाची नोट आहे इथं करंट मार्केट प्राईस ही ट्रेड करणे ट्रेड केल्यामुळं आणि त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट झाल्यामुळं फ्लक्च्युएट करून ती वाढत जाते बरोबर पण फेस व्हॅल्यू जी आहे तर ती कंपनीची बेसिक व्हॅल्यू असल्यामुळं ती तीच राहते शेवटपर्यंत आलक्षामध्ये त्यामुळे इन्व्हेस्टर्सने किंवा ट्रेड करताना तुम्ही किंवा आम्ही घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही की एखाद्या कंपनीची शेअर प्राईस सॉरी फेस व्हॅल्यू समजा एक रुपये आहे आणि त्या सेक्टरमधल्या दुसऱ्या से कंपनीची फेस व्हॅल्यू समजा दहा रुपये आहे तर दहा रुपये फेस व्हॅल्यू असलेली कंपनी चांगली आहे आणि एक रुपये फेस व्हॅल्यू असलेली कंपनी खराब आहे असं समजण्याचं काही कारण नाही आल लक्ष्यामध्ये तर ते पूर्णपणे डिपेंड करतं त्या कंपनीच्या बिझनेस मॉडेलवरती बाकी काही नाही फक्त इथं शेअर स्प्लिट हा जो सगळ्यात मोठा प्रॉफिट आहे बोनस शेअर्सचा तर तो घेताना तुम्हाला मात्र फेस व्हॅल्यूचा यूज होणार आहे त्यासाठी आपण फेस व्हॅल्यूवरती लक्ष ठेवलं पाहिजे पण त्यामध्ये कधीही चेंज होत नाही त्यामुळं तुम्ही त्याम फक्त ते पाहणं गरजेचं आहे मग आता पाहूयात पॉईंट्स टू नोट की आपण यातनं काय पॉइंट्स लक्षात ठेवले पाहिजेत फेस व्हॅल्यूशी संदर्भात सगळ्यात पहिला करंट मार्केट प्राइस चेंजेस डेली त्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा की प्रीमियम अमाऊंट प्रत्येकजण पे करतो त्यामुळे करंट मार्केट प्राइस जी आहे तर ती डेली चेंज होत राहते त्यामुळे फेस व्हॅल्यूशी तिला कंपेअर करणं चुकीचं आहे फेस व्हॅल्यू डोंट चेंज अन्टील स्टॉक स्प्लिट म्हणजे जोपर्यंत स्टॉक स्प्लिट होत नाही तोपर्यंत तो फेस व्हॅल्यूसुद्धा चेंज होत नाही रिझल्ट न्यूज पॉलिसीज इम्पॅक्ट ऑन शेअर प्राईज नॉट ऑन फेस व्हॅल्यू म्हणजेच हे सगळ्यात महत्त्वाचं आहे एखाद्या कंपनीचा रिझल्ट खराब आला किंवा चांगला आला कंपनी संदर्भात एखादी चांगली न्यूज आली किंवा खराब न्यूज आली किंवा काही एनिथिंग कुठल्याही बिझनेस पॉलिसीजमध्ये काही चेंजेस झाले तर त्याचा कुठलाच इफेक्ट फेस व्हॅल्यूवरती होत नाही पुढे वेन प्राईस स्प्लिट सॉरी वेन स्टॉक स्प्लिट देन फेस व्हॅल्यू स्प्लिट म्हणजे जेव्हा स्टॉक स्प्लिट होतात तेव्हाच फक्त फेस व्हॅल्यू स्प्लिट होते डिव्हिडंड गिव्ज ओनली ऑन फेस व्हॅल्यू नॉट ऑन करंट मार्केट प्राईस तर डिव्हिडंड जेव्हा दिला जातो ओके तर टेक्निकली तो कशाशी कम्पेअर केला जातो तर त्याच्या फेस व्हॅल्यूशी हां आपण जनरली काय करतो की आपण पाहतो की करंट मार्केट प्राईस काय आहे आणि आप आपल्याला किती डिव्हिडंट कंपनी देते पण तो जेव्हा कॅल्क्युलेट केला जातो किती द्यायचा हे ठरवलं जातं तर तेव्हा मात्र तो फेस व्हॅल्यूवरनं दिला जातो करंट मार्केट प्राईसवरनं बिलकुल नाही त्यानंतर वी बाइंग स्टॉक अबाव फेस व्हॅल्यू मीन्स वी पेइंग प्रीमियम अमाऊंट टू बाय स्टॉक तर हे ह्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं सूत्र की जेव्हा आपण कंपनीसाठी जास्त पैसे देण्याचा प्रयत्न करतो तर तेव्हा फेस व्हॅल्यूशी जी कंपॅरिझन केलं जातं तिथं आपण प्रीमियम अमाऊंट देतो आणि तो बाय करतो पण इथं घाबरण्याचं काहीच कारण नाही जसं मी मागाशी तुम्हाला सांगितलं तर हा व्हिडिओ होता आजचा फेस व्हॅल्यूशी संदर्भात तर मित्रांनो आय होप तुम्हाला फेस व्हॅल्यू म्हणजे काय हे नक्कीच आता लक्षात आलं असेल पण तरीही तुम्हाला जर याविषयी अजून काही शंका असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आम्ही तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू तर मित्रांनो हा होता आजचा फेस व्हॅल्यूबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत लाईक आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका म्हणजे त्यांनाही ही माहिती समजून घेता येईल तर मित्रांनो चला भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा मराठी इन्व्हेस्टर धन्यवाद